विजय प्रायोजक आहे 40 वर्षापासून आपल्या सेवेत एक अतूट विश्वासासह स्वर्गीय किसनजी गिरटकर यांचे शुभम ज्वेलर्स इतवारी मेन रोड उमरेड सोने चांदी खरेदी विक्री आणि गहाण्याचे व्यापारी शुभम भाऊ गिरटकर अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर निर्माण करण्याचा संकल्प घेऊन बँगलोर ते अयोध्याकरिता डोक्यावर वीड घेऊन रामरथासह निघालेल्या पदयात्रेकरूंचे कन्हान कांद्री आणि टेकाडी शहरात स्वागत करण्यात आले. अयोध्या येथे श्रीराम मंदिर निर्माण करण्याकरिता डोक्यावर वीड घेऊन रामरथासह पायदळ यात्रेकरू 15 ऑगस्टला बँगलोरवरून प्रस्थान करून 1 नोव्हेंबरला अयोध्या येथे पोहोचणार आहे. बँगलोर निवासी रामभक्त मंजुनाथ महाराज आणि त्यांचे सहकारी अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर व्हावे या संकल्पासह श्रीराम आणि हनुमान मूर्ती असलेल्या रामरथ आणि डोक्यावर वीड घेऊन पदयात्रा नागपूर शहराचे भ्रमण करून शनिवार दिनांक 28ला कन्हान शहरात पोहोचली असता बँडवाजासह कन्हान तारसा कांद्री आणि टेकाडी महामार्गाने भ्रमण करीत पदयात्रेकरूंचे जंगी स्वागत करण्यात आले. स्वागताचे संपूर्ण नियोजन भूमिपुत्र युवा प्रतिष्ठानद्वारे अध्यक्ष अतुल हजारे यांनी केले होते. याप्रसंगी शंकरभाऊ चहांदे नगराध्यक्ष रामभाऊ दिवटे राजेंद्र शेंद्रे नगरसेवक व्यंकटेश कारेमोर माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी चकोले ग्रामपंचायत कांद्री सदस्य मनोज कुरटकर नगरसेवक वामन देशमुख दिनेश खाडे आदींसह मान्यवरांनी उपस्थित होऊन स्वागत केले. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी कमल यादव कन्हान नागपूर.